नमस्कार, स्वप्नुला ट्युटरमध्ये मी श्वेता आपलं सर्वांचे स्वागत करते. आज आपण इन्सर्टमधलं टेबल बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेजेसबद्दल माहिती बघितली. तर आपल्याला टेबल इन्सर्ट करण्यासाठी तीन ऑप्शन्स आहेत इथे. तर फर्स्ट जो आहे तो डायरेक्टली तुम्ही इथं, जसं तुम्ही टेबलच्या ॲरोवर क्लिक केलं किंवा टेबलच्या इथे क्लिक केलं, त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथे काही बॉक्सेस दिसत आहे. तर तुम्हाला जेवढे कॉलम्स आणि रो हवे असतील ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आणि ऑटोमॅटिकली टेबल इथे ड्रॉ होईल. तर उभे जे आहे त्याला आपण कॉलम्स म्हणतो आणि आडवे जे आहे त्याला आपण रोज म्हणतो. ठीक आहे, तर इथं तुम्ही फक्त ॲरो फक्त हलवायचं आहे, क्लिक करायची गरज नाही आहे. तुम्हाला जेवढं सिलेक्ट करायचं आहे तुम्ही तेवढं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, मी एवढं सिलेक्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर एकदा याच्यावर क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक कराल तसं इथे टेबल इन्सर्ट झालेलं आहे. आणि टेबल इन्सर्ट झाल्यानंतर इथे एक टेबल टूलचं ऑप्शन येईल. बघा, जेव्हा मी टेबलच्या बाहेर क्लिक आहे तेव्हा मला इथे टेबल टूलचं ऑप्शन दिसत नाही आहे. पण मी जसं एखाद्या टेबल म्हणजे टेबलवर कुठे पण क्लिक केलं, इथे क्लिक केलं, तसं मला टेबल टूलचं ऑप्शन इथे दिसेल. ठीक आहे, तर टेबल टूलचं ऑप्शन म्हणजे डिझाईन आणि लेआउट हे दोन पार्ट आहेत. तर हे आपण नंतर बघू. तर आधी सर्वात आधी काय आपण टेबल इन्सर्ट करायचं बघतोय. ठीक आहे, हा जो फर्स्ट झाला ऑप्शन, डायरेक्ट क्लिक करायचं, सिलेक्ट करायचं आणि क्लिक करते तर टेबल इन्सर्ट होऊन जाईल. ठीक आहे, आता मी बाहेर एकदा क्लिक करते टेबलच्या, त्यानंतर फक्त आता इथे ऑलरेडी टेबल एक क्रिएटेड आहे. आपण सेकंड बघूया. आता सेकंड करायच्या वेळी काय, हा फर्स्ट झाला, फक्त क्लिक करायचं टेबल इन्सर्ट होऊन जाईल. ठीक आहे, सेकंड असं आहे की इथे दिलेलं आहे इन्सर्ट टेबल म्हणून ऑप्शन. जसं तुम्ही इन्सर्ट टेबलवर क्लिक कराल तसं एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. तर त्या डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज किती पाहिजे. आता कॉलम्स म्हणजे उभे असतात आणि रोज म्हणजे आडवे. उभ्याला आपण कॉलम म्हणतो आणि आडव्याला आपण रोज म्हणतो. ठीक आहे, आता तुम्हाला कॉलम्स किती पाहिजे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तुमच्या मनानुसार, किंवा तुम्ही डायरेक्टली इथे लिहू शकता तुम्हाला किती हवे असतील ते. आणि नंबर ऑफ रोज किती पाहिजे ते तुम्ही कमी जास्त करू शकता इथून, किंवा तुम्ही इथून डायरेक्टली लिहू शकता तुम्हाला किती रोज पाहिजे ते. ठीक आहे, तर मी नंबर ऑफ कॉलम 6 घेतलेले आहेत आणि नंबर ऑफ रोज 3 घेते. ठीक आहे, त्यानंतर इथे ऑटोफिट बिहेवियर दिला. तर ऑटोफिट म्हणजे काय, समजा जर आपण एखादं काही टेबलमध्ये टाईप केलं तर त्याला जेवढी स्पेस लागेल, समजा इथे मी नाव काय टाईप केलं, त्याला जेवढी स्पेस लागेल तेवढी स्पेस ती ऑटोमॅटिकली ऑटोफिट होऊन जाईल. ते आपण नंतर बघूयात, त्यासाठी इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता मी नंबर ऑफ कॉलम 6 टाकलेत, नंबर ऑफ रोज 3 टाकले, ह्याला मी ओके करते. तसा तुमचा इथे 6 कॉलम आणि 3 रोजचा इथे टेबल इन्सर्ट झाला. जसं टेबल इन्सर्ट झाला तसं टेबल फिलचं ऑप्शन येऊन जाईल डिझाईन आणि लेआउट. ठीक आहे, टेबलच्या बाहेर क्लिक असेल तर टेबल टूलचं ऑप्शन व्हिजिबल नाही राहणार, पण जसं तुम्ही टेबलवर क्लिक केलं तसं टेबल टूलचं ऑप्शन तुमचं व्हिजिबल होऊन जाईल. त्यानंतर थर्ड मेथड आहे. तर थर्ड मेथडमध्ये काय करायचं आहे, ड्रॉ टेबलचं ऑप्शन दिलेलं आहे. तर ड्रॉ टेबल म्हणजे काय, तुम्हाला टेबल ड्रॉ करायचं आहे. जसं तुम्ही ड्रॉ टेबलवर क्लिक केलं तसं तुम्हाला एक पेन्सिल येईल. तर ह्या पेन्सिलवरून तुम्ही जसा तुम्हाला टेबल हवा आहे तसं तुम्ही क्लिक करून ड्रॅग करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तसा टेबल तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, जसं तुम्हाला रोज किती पाहिजे, कॉलम किती पाहिजे, तसं तुम्ही एक 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 रेषा ओढत जायचा, तसं तसं तुमचा टेबल ऑटोमॅटिकली ड्रॉ होत जाईल. त्यानंतर परत टेबल इन्सर्ट केल्यामुळे टेबल टूलचं डिझाईन आणि लेआउटचं ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, तर आपण आणखी इथे काही टेबल्सचे ऑप्शन, त्याच्यामध्ये एक्सेल स्प्रेडशीटचं ऑप्शन दिलेलं आहे. तर एक्सेल स्प्रेडशीट म्हणजे काय आपण नंतर बघूयात, वर्ड नंतर आपण एक्सेल स्टार्ट करणार आहोत. तर एक्सेल स्प्रेडशीटमध्ये तुम्हाला एक एक्सेलची छोटीशी शीट तुमच्या पेजवर ओपन होईल. ठीक आहे, ही झाली एक्सेलची शीट, ह्याला आपण एक्सेल स्प्रेडशीट म्हणतो. म्हणजे कॅल्क्युलेशन्स वगैरे करायचे असतील तुम्हाला काही डायरेक्टली, जे वर्डमध्ये पॉसिबल नाही आहेत, ते तुम्ही ह्या शीटद्वारे करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आणखी एक आहे क्विक टेबल्स. तर क्विक टेबल्स म्हणजे जसं तुम्हाला एखादं कॅलेंडर वगैरे इन्सर्ट करायचं आहे तर त्यांनी इथे ऑटोमॅटिकली इनबिल्ट असे काही टेबल्स दिलेले आहेत, जसं कॅलेंडरचं आहे, टॅब्युलर लिस्टसाठी आहे, त्यानंतर एनरॉलमेंटल कॉलेजच्या एनरॉलमेंटलचं फॉर्म वगैरे आहे. तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं डायरेक्टली ऑटोमॅटिकली इथे क्रिएट होऊन जाते. ह्याला बाय डिफॉल्ट टेबल्स काही दिलेले आहेत ते आहेत ते. त्यानंतर आता आपल्याला इन्सर्ट टेबल किती प्रकारे, 3 प्रकारे करू शकतो. पहिला प्रकार असा की डायरेक्टली क्लिक करून तुम्हाला जेवढे रो आणि कॉलम पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि फक्त जस्ट क्लिक करायचं म्हणजे तुमचं टेबल इन्सर्ट होऊन जाणार. सेकंड आहे इन्सर्ट टेबल. इन्सर्ट टेबलमध्ये तुम्हाला किती कॉलम्स पाहिजे आणि किती रोज पाहिजे तुम्ही इन्सर्ट करायचं आणि ओके करायचं, तुमचं टेबल इन्सर्ट होऊन जाणार. आणि थर्ड ऑप्शन म्हणजे ड्रॉ करायचं टेबल. टेबल ड्रॉ केल्यानंतर एक पेन्सिल येईल, त्यानुसार तुम्ही टेबल ड्रॉ करू शकता. ठीक आहे, हे 3 प्रकारे तुम्ही टेबल इन्सर्ट करू शकता. त्यानंतर आता टेबल इन्सर्ट कसं करायचं आपण बघितलं. आता आपण टेबल टूल्समध्ये डिझाईन आणि लेआउट बघूया. ठीक आहे, तर समजा आता माझा हा टेबल क्रिएटेड आहे.
तर जसं मी टेबल जर बाहेर जर क्लिक असेल तर टेबल टूलचं ऑप्शन दिसणार नाही. जेव्हा तुम्ही टेबलवर क्लिक कराल, कोणत्या पण जेव्हा तुम्ही टेबलवर क्लिक कराल तेव्हा तुमचं टेबल टूल म्हणून ऑप्शन दिसेल. ठीक आहे, तर आपण आधी डिझाईन बघून घेऊया. तर डिझाईनमध्ये कसं आहे, जसं आपण डिझाईन कशी पाहिजे आपल्याला टेबल, आपण ते सिलेक्ट करू शकतो स्टाईल. तर इथे टेबल स्टाईल दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला जी स्टाईल तुम्हाला हवी असेल, मागच्या टेबलमध्ये काय चेंजेस होते तुम्ही बघू शकता. जी स्टाईल तुम्हाला हवी असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता, मी ही सिलेक्ट केली. ठीक आहे, याच्यावर जस्ट क्लिक करायचं आहे, टेबल स्टाईल अप्लाय होऊन जाईल. आता तुम्ही म्हणाल ह्याला काय झालं, कारण की हा सिलेक्टेड नव्हता त्यावेळी टेबल. जर माझा टेबल सिलेक्टेड असेल तर हा टेबलला डिझाईन येतील. जो टेबल तुम्ही सिलेक्ट केला असेल त्या टेबलला तुमच्या डिझाईन येतील. ठीक आहे, त्यानंतर इथे टेबल स्टाईलचे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर इथे काय झालं, जी फर्स्ट आहे ती पूर्ण डार्क कलरमध्ये दिसत आहे, रो ही रो आहे पूर्ण. ठीक आहे, तर इथे ना हिडर रो म्हणून ऑप्शन आहे, हिडर रो जर मी कॅन्सल केली, याच्यावर क्लिक कॅन्सल केलं तर ती पण रो नॉर्मल रो होऊन जाईल. पण जर मी हिडर हिडर म्हणजे आपलं जे मेन आपण फर्स्ट कंटेंट राहते त्याला आपण हिडर म्हणतो. ठीक आहे, तर जर हे सिलेक्टेड असेल तर हिडर रो वेगळ्या प्रकारे दिसेल, आणि जर हे सिलेक्टेड नसेल तर हिडर रो कॅन्सल दिसेल, नॉर्मल रो सारखी दिसेल. त्यानंतर खाली जो ऑप्शन ह्या टोटल रोज आहे. आता हे जे चेंजेस होत आहेत ते फक्त ह्या टेबलमध्ये होत आहे. ह्या टेबलमध्ये का नाही होत आहे, कारण की मी टेबल हा सिलेक्टेड केला, माझा जो ॲरो आहे तो ह्या टेबलमध्ये आहे, त्यामुळे चेंजेस जे या टेबलमध्ये होत आहे. ठीक आहे, त्यानंतर टोटल रोचं ऑप्शन आहे. टोटल रो म्हणजे काय, आपण टोटल नॉर्मली खाली करतो टेबलच्या लास्ट रोमध्ये. जसं तुम्ही टोटल रोवर क्लिक कराल ना, तिथे डबल लाईन येऊन जाईल, म्हणजे हे टोटल रो आहे. जे काही आपल्याला टेबल्समध्ये टोटल करायचे ते आपण खाली करतो, म्हणून इथे टोटल रोवर ऑप्शन येत आहे. जर मी हे कॅन्सल करेल तर दिसणार नाही. समजा माझा हा टेबल सिलेक्टेड असेल तर टोटल रो याच्यासाठी दिसेल. ठीक आहे, मग हा टेबल सिलेक्ट करते. त्यानंतर बँडेड रो. बँडेड रो म्हणजे काय, हे जे तुम्हाला रोज दिसत आहेत 1, 2, 3, 4, 5, तर याच्यामध्ये वेगवेगळे एक कलर अल्टरनेट वेगवेगळा कलर आहे, त्याला बँडेड असं म्हणतात. जर बँडेड रो जर कॅन्सल असेल तर नॉर्मल टेबल दिसेल, आणि बँडेड रो सिलेक्टेड असेल तर असा टेबल दिसेल. ठीक आहे, त्यानंतर इथे जो फर्स्ट कॉलम, फर्स्ट कॉलम कॅन्सल असेल तर दिसणार नाही. त्यानंतर लास्ट कॉलम आता दिसत नाही आहे, कारण की बँडेड रो दिसत आहे. ठीक आहे, आता फर्स्ट कॉलम घेतला, सॉरी, त्यासाठी हा टेबल आहे, विजिबल आहे, इनविजिबल आहे. ठीक आहे, फर्स्ट कॉलम विजिबल, फर्स्ट कॉलम इनविजिबल, इनविजिबल आहे फर्स्ट कॉलम कलरमध्ये. त्यानंतर लास्ट कॉलम सेम तसा ऑप्शन, लास्ट कॉलम दिसत आहे, नाही दिसत आहे, ते डिझाईनचे टाईप्स आहेत. त्यानंतर बँडेड कॉलम, बँडेड कॉलम घेतलं तर अल्टरनेट दिसेल, जसं बँडेड रोमध्ये दिसेल तसं बँडेड कॉलममध्ये दिसेल. बँडेड रो असेल तर अल्टरनेट रोज दिसतील, आणि बँडेड कॉलम असेल तर अल्टरनेट कॉलम दिसतील. तर हे सर्व झाले टेबल स्टाईलचे ऑप्शन. त्यानंतर आपण बघूया शेडिंग. तर शेडिंगमध्ये काय, जे आपण इथे कलर सिलेक्ट करतो, समजा याच्या व्यतिरिक्त आपल्याला एखादा कलर घ्यायचा आहे, तर इथे शेडिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. शेडिंग आता फक्त सिंगल, ह्याला आपण सेल म्हणतो, जे सिंगल असतात ना त्याला सेल आहे. समजा मी पूर्ण टेबल सिलेक्ट करेल तर पूर्ण टेबलसाठी शेडिंग होईल, पण जर फक्त सिंगल सेल सिलेक्टेड असेल तर शेडिंग जी आहे ती फक्त सिंगल सेलसाठी येईल. बघा बघताय, जर पूर्ण टेबल सिलेक्टेड असेल, सिलेक्ट करायसाठी काय, फक्त क्लिक करायचं टेबलवर, शेडिंग चेंज होऊन जाईल. डार्क कलर पाहिजे असेल तर डार्क कलर. ठीक आहे, आता पेंट कलर घेते मी. त्यानंतर ते बॉर्डर स्टाईल दिलेल्या आहेत. तर बॉर्डर स्टाईलमध्ये तुम्हाला जी काही स्टाईल हवी असेल तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. पेन आला, पेननुसार पेनांवर तुम्ही घेऊ शकता की तुम्हाला कशाला काय द्यायचं आहे, किंवा तुम्ही इथून त्याची बॉर्डरची हाईट विड्थ वाढवू शकता. समजा मी 2.4 आहे तर बघा मोठी होऊन जाईल. आता त्यानंतर पेनचा कलर चेंज करा, पेनचा कलर तुम्ही चेंज करू शकता इथनं. ठीक आहे, समजा पूर्ण टेबलला तुम्हाला बॉर्डर द्यायची, तर बॉर्डरचं ऑप्शन आपण होममध्ये इथे बॉर्डरचं ऑप्शन बघितलेलं होतं. हे बॉर्डरचं ऑप्शन आहे होममध्ये. ठीक आहे, सेम बॉर्डरचं ऑप्शन डिझाईनमध्ये दिलेलं आहे. इथे नो बॉर्डर, ऑल बॉर्डर आलं, ऑल बॉर्डर, फक्त आउटसाईड बॉर्डर पाहिजे किंवा फक्त इनसाईड बॉर्डर पाहिजे, त्यासाठी पण ऑप्शन्स दिलेले आहेत. लेफ्ट राईट हे सगळे बॉर्डरचे ऑप्शन्स आहेत. तर तुम्ही हे ऑप्शन्स डिझाईनमध्ये, तुम्ही पूर्ण टेबलची जे काही तुम्हाला डिझाईन द्यायचे तुम्ही डिझाईन करू शकता. त्यानंतर पार्ट आहे लेआउटचा. तर लेआउटमध्ये काय होतं, समजा मी आता काहीतरी लिहून घेते, समजा मला आता लिहायचे स्टुडंट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, मी हे लिहिलं. त्यानंतर इथे माझं राहील नेम, नेक्स्ट याच्यामध्ये समजा सब्जेक्ट,
त्याच्या नेक्स्ट मध्ये मार्क्स, त्याच्यानंतर ग्रेड. ठीक आहे, आता हे झालं. आता याचं जे काही लेआउट डिझाईन आहे आपण टेबल टूल्सच्या लेआउटमध्ये करतो. तर सर्वात पहिले आपण बघूया सिलेक्ट. आता सिलेक्ट करायसाठी काय करतो आपण टेबलला, इथे क्लिक केल्यानंतर पूर्ण टेबल सिलेक्ट होते. जर तुम्हाला जमत नसेल असं क्लिक करणं तर इथे सिलेक्टचं ऑप्शन दिलेलं आहे, तर यानुसार तुम्हाला जसं सिलेक्ट करा तुम्ही तसं सिलेक्ट करू शकता. आता माझा कर्सर जो आहे तो माझा ह्या टेबलमध्ये, ठीक आहे. तर इथे दिलेलं ऑप्शन काय आहे, सिलेक्ट सेल. समजा मला सेल सिलेक्ट करायचं, मी काय करणार, नॉर्मली डबल क्लिक करील, सेल सिलेक्ट होऊन जाईल. पण इथे ऑप्शन दिला त्याच्याने सिलेक्ट सेल केली तर सेल सिलेक्ट होईल. नंतर सेकंड आहे ऑप्शन सिलेक्ट कॉलम. माझा जो कर्सर ज्या कॉलममध्ये असेल तो पूर्ण कॉलम सिलेक्ट होऊन जाईल. पूर्ण कॉलम माझा इथे सिलेक्ट झालेला आहे. किंवा एखादी रो सिलेक्ट करायची आहे तर सिलेक्ट रो. आता इथे कर्सर ठेवते मी, इथे ठेवते समजा. आता रो सिलेक्ट करायचं तर सिलेक्ट रो, पूर्ण रो सिलेक्ट होऊन जाईल. सिलेक्ट टेबल, पूर्ण टेबल सिलेक्ट होऊन जाईल. ज्या कोणाला एकदम असं सिलेक्ट करणं जमत नाही, जसं असं हा सिलेक्ट झाला रो, पण हा रो मला सिलेक्ट करणं असं जमत नाही आहे, त्यांच्यासाठी शॉर्टकट आहे डायरेक्ट क्लिक करायचं ज्या रोवर सिलेक्ट करायचं तो, त्यानंतर सिलेक्टवर जायचं आणि सिलेक्ट रो क्लिक करायचं, तुमचा रो सिलेक्ट होऊन जाईल. सेम तसं कॉलमसाठी. आता हा कॉलम सिलेक्ट करायचा, त्यासाठी काय करावं लागेल, मी इथून क्लिक करेल माझा कॉलम सिलेक्ट होऊन जाईल. पण असं जर नसेल जमत तर फक्त क्लिक करायचं डायरेक्टली आणि याच्यामध्ये सिलेक्ट कॉलमवर क्लिक करायचं, तुमचा कॉलम सिलेक्ट होऊन जाईल. ठीक आहे, हे झालं सिलेक्टबद्दल. त्यानंतर इथे प्रॉपर्टीज दिल्यात टेबलच्या, सेंटर अलाइनमेंट राईट वगैरे, ह्या इम्पॉर्टंट नाही आहे तेवढा, तुम्ही त्या करू शकता. त्यानंतर इथे ड्रॉ टेबल दिलं आहे. जसं आपण इन्सर्टमध्ये आपल्याला ऑप्शन येत होता ड्रॉ टेबलचा, ड्रॉ टेबलचा ऑप्शन, सेम हा इथे ड्रॉ टेबलचा ऑप्शन आहे. त्यानंतर इरेझरचा ऑप्शन दिला आहे. इरेझरमुळे तुम्ही इरेज करू शकता तुम्हाला जे काही इरेज करायचं असेल. समजा इरेझर घेतला आहे मी, हा मला इरेज करायचा आहे, तर मी इरेज करू शकते. ठीक आहे, ही लाईन इरेज झालेली आहे. ॲक्च्युली ती अनविजिबल आहे, कारण की समजा तिथं काही टाईप केलेलं असेल तर ते दिसणार नाही. ठीक आहे, त्यानंतर इथे डिलीटचं ऑप्शन आहे. आता आपण ह्या टेबलमध्ये डिलीटचं ऑप्शन बघूयात. याला जरा हायलाईट करून घेते मी टेबलला, म्हणजे लक्षात येईल तुमच्या डार्क कलरमध्ये. ठीक आहे, आता बघा हा टेबल आहे माझा. आता इथे लेआउटमध्ये ना डिलीटचं ऑप्शन आहे. तर डिलीट, समजा मला ही जी फर्स्ट माझी रो आहे ही मला डिलीट करायची आहे, तर मी सिम्पली फक्त क्लिक करेल इथे, त्यानंतर डिलीटवर जाईल आणि डिलीट रोचं ऑप्शन, डिलीट रो करेल, एक रो माझी डिलीट होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर समजा मला हा कॉलम डिलीट करायचा, तर मी डिलीट कॉलम क्लिक करेल, एक कॉलम डिलीट झाला. ठीक आहे, त्यानंतर डिलीट टेबल करायचं, तर डिलीट टेबलवर क्लिक करेल, माझा पूर्ण टेबल डिलीट होऊन जाईल. ठीक आहे, तर आपण हे नंतर बघूयात. तर हे डिलीटच्या ऑप्शनसाठी आहेत. त्यानंतर आता इथे काय झालं आहे, मला ग्रेडच्या आधी एक कॉलम हवा आहे, तर मी काय करील इथे ना, इन्सर्ट अबो, इन्सर्ट बिलो, इन्सर्ट लेफ्ट आणि इन्सर्ट राईट. इन्सर्ट अबो आणि इन्सर्ट बिलो हे रोसाठी आहेत आणि इन्सर्ट लेफ्ट आणि इन्सर्ट राईट हे कॉलमसाठी, तुमच्या लक्षात येईल, कारण की कॉलम उभे असतात आणि रोज आडवे असतात. ठीक आहे, तर मला ग्रेडच्या आधी एक कॉलम इन्सर्ट करायचं, तर मला काय करावं लागेल, ग्रेडच्या सेलवर क्लिक करावं लागेल आणि ह्याच्या काय करावं लागेल, इन्सर्ट लेफ्टवर क्लिक करावं लागेल. ठीक आहे, जसं मी इन्सर्ट लेफ्टवर क्लिक करीन, ग्रेडच्या आधी एक कॉलम माझा इन्सर्ट झाला. आणि समजा मला हे नको आहे, मला स्टुडंटच्या नंतर एक कॉलम इन्सर्ट करायचं, तर मला काय करावं लागेल, स्टुडंटच्या कॉलमवर क्लिक करावं लागेल आणि इन्सर्ट राईट करावं लागेल, म्हणजे स्टुडंटच्या नंतर एक कॉलम इन्सर्ट झाला. सेम तसंच समजा मला नेमच्या आधी एक रो इन्सर्ट करायची आहे, तर मला काय करावं लागेल, इन्सर्ट अबो, कारण की आधी करायची आहे ना, इन्सर्ट अबो झाली. आता मी इथे 1, 2 लिहिलं. ठीक आहे, आता मला 1 आणि 2 मध्ये एक रो इन्सर्ट करायचे, मला काय करावं लागेल, 1 एकतर मी 2 आधी करू शकते, म्हणजे 2 क्लिक करून इन्सर्ट अबो करू शकते, किंवा 1 क्लिक करून इन्सर्ट बिलो करू शकते, म्हणजे एक रो ॲड होऊन जाईल. हे झाले इथून डायरेक्टली रोज आणि कॉलम. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथून पण क्लिक करू शकता, इथे समजा प्लसचं साईन आहे तर इथे तुमची एक रो ॲड होऊन जाईल. ठीक आहे, सेम ऑप्शन्स तुम्हाला 2-3 प्रकारे तुम्ही करू शकता. प्लसच्या साईनवर क्लिक करून ॲड करू शकता, किंवा इन्सर्ट बिलो आणि इन्सर्ट अबो करून क्लिक करू शकता. सेम तसंच कॉलमसाठी आहे, प्लसच्या साईनवर क्लिक करून करू शकता कॉलम इन्सर्ट, इथे तुम्ही डायरेक्टली किंवा इन्सर्ट बिलो किंवा इन्सर्ट लेफ्ट राईट करून करू शकता. ठीक आहे, तर हा आपला टेबल आहे इथे. तर आता जो टेबल आहे हा आपला ॲक्च्युली जसा पाहिजे तसा नाही आहे, आपल्याला त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत. ठीक आहे, तर आता काय होतं आहे की इथे इथे स्टुडंट इन्फॉर्मेशन आहे, तर हा स्टुडंट इन्फॉर्मेशन लिहिलं आहे
हा पूर्ण टेबलसाठी मला सेम पाहिजे. आता कसं झालं आहे, फक्त एकाच ह्याच्यामध्ये आहे, तर असं वाटतं आहे की फक्त स्टोरेज इन्फॉर्मेशन फक्त नेमसाठी आहे की काय. तर हे पूर्ण जे आहे मला सेंटरला करायचं, त्यासाठी काय करावं लागेल, मला मर्ज सेल्स ऑप्शन आहे. ठीक आहे, जेव्हा मी इथे क्लिक आहे सिंगल, तेव्हा मर्ज सेल्स ऑप्शन हे विजिबल नाही आहे. पण जसं मी हे पूर्ण सिलेक्ट करेल एवढं, तसं माझं मर्ज सेल्सचं ऑप्शन विजिबल होऊन जाईल. जरुरी नाही आहे की मला फक्त पूर्णच्या पूर्ण सिलेक्ट करावं लागेल तेव्हाच मर्ज सेल्सचं ऑप्शन. तुम्ही एकापेक्षा जास्त सेल सिलेक्ट केलं की तुम्हाला मर्ज सेल्सचं ऑप्शन विजिबल होऊन जाईल. ठीक आहे, तर समजा मी इथे क्लिक केलं आणि मला पूर्ण याच्यासाठी पाहिजे, मी मला एवढंच पाहिजे समजा, कारण की मला फोर्थ कॉलम घ्यायचा नाही इकडचा शेवटचा. सिलेक्ट केलं, क्लिक केलं, ड्रॅग केलं, त्यानंतर मर्ज सेलवर क्लिक केलं, झालं मर्ज. ठीक आहे, आता ह्याला मला मोठं करायचं आहे साईज याचा, तर मला काय करायचं, हाईट याची हाईट वाढवावं लागेल. तर हाईटचं ऑप्शन इथे दिलेलं आहे, मी हाईट जशी पाहिजे तशी मी वाढवू शकते किंवा कमी करू शकते. ठीक आहे, त्यानंतर आता स्टुडंट इन्फॉर्मेशनला ह्याला मोठं कसं करायचं ते तुम्हाला माहिती आहे. क्लिक करायचं, त्यानंतर होममध्ये जायचं, इथून पण तुम्ही करू शकता, पण होममध्ये जायचं, ह्याचं साईज वाढवायचं आहे, साईज वाढवायचं आहे, ह्याला कलर करायचा आहे किंवा बोल्ड करायचा. ठीक आहे, आता मी हे लिहिलं, पण आता मला काय करायचं, ह्याला सेंटरमध्ये घ्यायचं आहे. तर मला काय करावं लागेल, इथे अलाइनमेंटचे ऑप्शन दिले आहेत, जसं होममध्ये होतं ना सेम तसंच इथे अलाइनमेंटचे ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही क्लिक करू शकता, तुमचं अलाइनमेंट सेंटर होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर इथे जो आहे तो स्प्लिट सेल्स ऑप्शन, ते स्प्लिट, आता मर्ज सेल बघितला आपण, आता स्प्लिट सेल. स्प्लिट सेल म्हणजे काय, समजा तुमचं एखादं सेल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही टेबल इन्सर्ट करायचं असेल, तुम्ही स्प्लिट करू शकता सेलनी. मी इथे क्लिक केलं, स्प्लिट सेलचं ऑप्शन आहे, किती पाहिजे कॉलम, किती पाहिजे रो सिलेक्ट करून घ्यायचं आणि ओके करायचं. दोन कॉलम आणि एक रोचं तुमचा टेबल इथे इन्सर्ट झालेला, त्याला स्प्लिटिंग करणं असं म्हणतात. त्यानंतर स्प्लिट टेबल, स्प्लिट टेबल म्हणजे काय, तुम्हाला एका टेबलपासून समजा दोन टेबल बनवायचे, तर स्प्लिट टेबल आहे. समजा आता मी 1, 2, 3 इथे लिहिलेलं आहे, पण मला 1 नंतरचा टेबल दुसरा बनवायचा, तर मला काय करावं लागेल, क्लिक करावं लागेल इथे आणि स्प्लिट टेबलवर क्लिक करू, त्यामुळे काय होईल, दुसरा टेबल क्रिएट होऊन जाईल इथून स्प्लिट केल्यामुळे. ठीक आहे, मर्ज म्हणजे एकत्र करणं आणि स्प्लिट म्हणजे वेगळं करणं, एवढं लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, त्यानंतर आपलं मर्ज सेल, स्प्लिट सेल आणि स्प्लिट टेबल पूर्णपणे झालेलं आहे. आता मला ना हा जो कॉलम आणि रो आहे हा मला नको आहे, तर मला काय करावं लागेल, क्लिक करावं लागेल डिलीटवर, क्लिक करावं लागेल डिलीट सेल, डिलीट सेल झाला. एक एक तुम्ही असं डिलीट करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली सिलेक्ट करू शकता एवढं असं, आणि बॅकस्पेसचे बटन दाबून डिलीट करू शकता. आता हा माझा टेबल व्यवस्थित दिसत आहे, तुम्ही टेबलला हलवू पण शकता तुम्हाला कुठे ॲडजस्ट करायचं असेल त्याप्रमाणे. ठीक आहे, आता काय झालं आहे, इथे ना नेम, सब्जेक्ट आणि ग्रेड, नेम, सब्जेक्ट, मार्क्स आणि ग्रेड हे मला सेंटरमध्ये पाहिजे, तर काय करावं लागेल, इथे अलाइनमेंटचं ऑप्शन आहे, अलाइनमेंट सेंटर घ्यायची, सेम तसं सिलेक्ट करून घ्यायचं, अलाइनमेंट सेंटर घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर समजा तुमची हाईट तुम्हाला कमी जास्त करायची असेल याची, तर तुम्ही इथून कमी जास्त करू शकता. ठीक आहे, किंवा ऑटोफिट करायचं असेल तर इथून ऑटोफिट करू शकता. त्यानंतर इथे जे आहे ते टेक्स्ट डायरेक्शन दिलेलं आहे, तर टेक्स्ट डायरेक्शन म्हणजे काय, समजा नेम तिरकं वगैरे पाहिजे असेल तुम्ही टेक्स्ट डायरेक्शन घेऊ शकता इथून, जसं पाहिजे असेल तसं चेंज होईल ते मग दिसतं. ठीक आहे, तर हाईटची कमी करते थोडी एवढी. ठीक आहे, त्यानंतर सेल मार्जिन तुम्ही सिलेक्ट करू शकता, तुम्हाला सेल मार्जिन किती हवी आहे ती, आता समजा 0.0 आणि 0.6 आहे, त्यानुसार तुम्ही सेल मार्जिन याची ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर समजा सॉर्ट करायचं असेल, समजा तर 1, 2, 3, 4 कमी जास्त झाला इथे, तुम्ही त्याच्याप्रमाणे त्याला सॉर्टिंग करू शकता. त्यानंतर कन्वर्ट टू टेक्स्ट, आता हा जो टेबल आहे हा मला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करायचा आहे, त्यासाठी इथे कन्वर्ट टू टेक्स्ट ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, याच्यावर क्लिक केल्यानंतर जो तुमचा टेबल आहे तो टेक्स्टमध्ये कन्वर्ट होऊन जाईल, तर कन्वर्टचं टेक्स्टचं ऑप्शन आहे ते. सो समजा फॉर्म्युले तुम्हाला एखादे अप्लाय करायचे, समजा मार्क्स इथे मी लिहिले आणि मला हे मार्क्स इथे ॲड करायचे आहेत, मला खाली आणखी पाहिजे, मी एंटर शेवटच्या रोनंतर केलं क्लिक करेल तर खाली आणखी तुम्हाला जे काही मार्क्स द्यायचे आहेत करू शकते, किंवा मग इथून काय करेल मी इन्सर्ट बिलो करेल, 2-3 रो आणखी ॲड करून घेईल आणि ह्यांची टोटल मला आता मारायची आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला हवा आहे, तर त्याच्यासाठी आपण इथे फॉर्म्युला यूज करू शकतो, सम अबव ओके, ह्या सगळ्यांची सम इथे आली. म्हणजे असं जरुरी नाही आहे की एक्सेलमध्येच तुम्ही फॉर्म्युला यूज करा, तुम्ही वर्डमध्ये सुद्धा फॉर्म्युला यूज करू शकता. ठीक आहे,
तर हे झालं टेबल बद्दल। तर इन टेबल मध्ये तीन प्रकारे आपण टेबल इन्सर्ट करू शकतो। त्यानंतर त्याचं डिझाईन आणि लेआउट हे दोन ऑप्शन्स आहेत। डिझाईन मध्ये तुम्ही टेबलला डिझाईन देऊ शकता आणि लेआउट मध्ये तुम्ही जे काही याचे ऑपरेशन्स आहेत ते लेआउट मध्ये परफॉर्म करू शकता। या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण इन्सर्ट मधले इलस्ट्रेशन बघूयात। धन्यवाद। ओके, तर आपण आता हा टेबल कसा बनवायचा ते बघणार आहोत। ठीक आहे, सगळ्यात आधी मी क्लिक करेल पेजवर, त्यानंतर इन्सर्ट मध्ये जाईल आणि आता इथे बघून येईल की मला रोज किती पाहिजे आणि कॉलम किती पाहिजे। तिथे रोज किती आहेत, 1 2 3 4 5 6 रो आहेत आणि 1 2 3 4 कॉलम आहेत। ठीक आहे, तर मी डायरेक्टली इथनं 6 रो आणि किती कॉलम आहेत, 1 2 3 4 कॉलम आहेत आणि 6 रो आहेत। ठीक आहे, 4 कॉलम आणि 6 रो सिलेक्ट करील, क्लिक करील, हे ॲड झालेलं आहे। त्यानंतर इथे फर्स्ट याच्यामध्ये मला लिहायचं स्टुडंट इन्फॉर्मेशन। ठीक आहे, मी लिहील स्टुडंट इन्फॉर्मेशन। ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये लिहिलं आहे मी रोल नंबर। नेक्स्ट याच्यामध्ये आहे नेम। ॲरोची बटन जी आहेत ना, ती राईट क्लिक आणि लेफ्ट क्लिक करून तुम्ही डायरेक्टली क्लिक करू शकता। ठीक आहे, त्यानंतर लिहिल क्लास आणि नंतर आहे गेम। त्यानंतर इथे खाली क्लिक करील आणि इथे माझे रोल नंबर जे आहेत ते लिहून घेईल, 104। ठीक आहे, इथे नावं जे आहेत ते नावं लिहून घेईल। त्यानंतर अक्षय आणि अशोक। ठीक आहे, आता ही रेड लाईन का बरं येते हे तुम्हाला सांगते। रेड लाईन म्हणजे स्पेलिंग मिस्टेक, जर कॉम्प्युटरला वाटलं की आपली स्पेलिंग मिस्टेक आहे त्यामुळे रेड लाईन दाखवते। ठीक आहे, त्याच्यावर राईट क्लिक करून तुम्ही तुमचं जे राईट स्पेलिंग आहे ते सिलेक्ट करू शकता किंवा इग्नोर करू शकता, तुमची रेड लाईन चालली जाईल। ठीक आहे, इग्नोरवर क्लिक करायचं। त्यानंतर इथे क्लास दिलेले आहेत 9th, त्यानंतर 10th, 9th आणि इथे आहे 8th। ठीक आहे, त्यानंतर इथे गेम्सची नावं दिलेली आहेत, चेस, क्रिकेट, ठीक आहे, आता माझं लिहून झालेलं आहे। तर आता आपल्याला फॉर्मॅटिंग करायची। ठीक आहे, तर आधी सर्वात आधी काय करायचं, स्टुडंट इन्फॉर्मेशन जे दिलं आहे इथे काय आहे हे सिंगल याच्यामध्ये, तर मी आधी याला सिलेक्ट करून घेईल पूर्ण। आणि जसं आपण मागे बघितलं तसं काय करावं लागेल, लेआउटमध्ये जावं लागेल आणि याला मर्ज करावं लागेल। ठीक आहे, मर्ज झालेलं आहे, त्यानंतर याला सेंटरमध्ये करायचं आहे। तर सेंटर करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत, तुम्ही इथून पण सेंटर करू शकता किंवा होममध्ये जर असाल तर इथून पण सेंटर तुम्ही करू शकता। ठीक आहे, त्यानंतर याची साईज आपल्याला वाढवायची आहे, याचा कलर चेंज करायचा आहे आणि याला बोल्ड करायचं आहे। ठीक आहे, आणि याची स्टाईल पण चेंज करून घ्या। हे झालं स्टुडंट इन्फॉर्मेशन। त्यानंतर इथे रोल नंबर दिलेला आहे, रोल नंबरचा पण आपण साईज सिलेक्ट करू शकतो, याला याचा साईज वाढवून घेऊ। ठीक आहे, त्यानंतर याला सगळ्यांचं आता आपल्याला सेंटरला करायचं आहे। एक तर आपण पूर्ण टेबल सिलेक्ट करून याला सेंटरला करू शकतो, सॉरी लेआउटमध्ये जाऊन सेंटरला करू शकतो। ठीक आहे, तर हा आपला टेबल झालेला आहे। आता याच्यामध्ये ना आपल्याला फॉर्मॅटिंग करायची, तर फॉर्मॅटिंग आपण कशामध्ये करतो, डिझाईनमध्ये करतो। तर डिझाईनमध्ये तुम्ही जे काही तुम्हाला सिलेक्ट करेल त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता। जसं हे आहे घेतलेलं इथे सिलेक्ट झालं, तर आपला टेबल क्रिएट झालेला आहे। अशा प्रकारे आपण टेबल बनवू शकतो। किंवा समजायला आपण याला आपल्याला हाईट कमी जास्त करायची असेल याची, तर आपण त्याची हाईट पण कमी जास्त करू शकतो। जसं आपल्या स्टुडंट इन्फॉर्मेशनची हाईट थोडी वाढवायची आहे, तर आपण इथून त्याची हाईट वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो। आता जसं आपण हाईट वाढवलं आणि तसं ते हे वर चिपकून आहे, पण याला आपण काय करावं लागेल, मग मिडलमध्ये करावं लागेल, जसं असं मिडलमध्ये दिसेल। ठीक आहे, तुम्ही इथून पण याची हाईट कमी जास्त करू शकता, सॉरी विड्थ कमी जास्त करू शकता, इथूनसुद्धा करू शकता विड्थ कमी जास्त, तुम्हाला जसं हवं असेल तसं त्याप्रकारे तुम्ही याला कमी जास्त करू शकता। ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा टेबल बनवतो, याला पण तुम्ही कमी जास्त करू शकता, इथून पण करू शकता आणि इथून पण करू शकता। ठीक आहे, थँक्यू।